श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड प्रायोजित मैत्रीण.com या कार्यक्रमात मी संध्या जाधव आपले मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन जिंदगी स्वीट हो जाय. मैत्रिणींनो, आज आपल्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आले आहेत इस्लामपूरच्या प्रसिद्ध डॉक्टर सुवर्णा माळी. डॉक्टर माळी, रेडिओ शुगरच्या स्टुडिओत आपले खूप खूप स्वागत. नमस्कार. डॉक्टर सुवर्णा माळी यांची ओळख मी प्रथम तुम्हाला करून देते. त्या पेशाने जरी डॉक्टर असल्या तरी त्यांच्या घरी तुम्ही कधीही गेलात तरी तुम्हाला दिसेल औषध गोळ्यासोबतच त्यांची कलाकारी. वेगवेगळ्या पॉट्सवर त्यांनी केलेली चित्रकारी, साडी वर्क, शिवाय त्यांच्या बागेत फुललेली शेवंती, अबोली, मदनबान, हे तर आपल्याला एकदम सुगंधित करून जातातच. तर अशा या डॉक्टर सुवर्णा माळी यांनी BMS पुणे येथून केलं आहे आणि CGO मुंबई येथून ते आहेत. डॉक्टर सुवर्णा माळी यांनी भूषवलेली पदे जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या 2018 त्या अध्यक्षा होत्या, शिवाय इस्लामपूर मेडिकल असोसिएशनच्या 2017 त्या अध्यक्षा होत्या, वीरशैव लिंगायत माळी समाज परिषदच्या ते संचालक आहेत, प्रमुख वक्त्या म्हणून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शनपर शाळांमध्ये त्यांचं व्याख्यान होत असतं नेहमीच, आरोग्यविषयक व्याख्यानं रेडिओवरती आणि समाजासाठी पण असतात, याशिवाय केस आणि चेहऱ्याच्या तक्रारींवर विविध पेपरमधून त्यांचे लेखही प्रसिद्ध झालेले आहेत. इस्लामपूरमध्ये गेली 30 केसांच्या समस्यांवर तसेच स्त्रियांच्या आजारांवर त्यांचं प्रॅक्टिस सुरू आहेच. शिवाय तनिष्का स्त्री प्रतिष्ठान सकाळ माध्यम याच्याबरोबर गेली 10 गटप्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पती डॉक्टर अनिल माळी व डॉक्टर सुवर्णा माळी यांना एकत्र असा महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दाम्पत्य पुरस्कार देऊन अखिल भारतीय माळी समाजाने सन्मानित केले आहे. याशिवाय जायंट्स वेलफेअर फाउंडेशनने त्यांना विविध स्तरावरील 12 समाज कार्यासाठी सन्मानित केले आहे. डॉक्टर, मी पुन्हा एकदा रेडिओ शुगरच्या स्टुडिओत आपलं स्वागत करते. धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आज आपण डॉक्टरांच्याकडून ज्या सर्वसामान्य स्त्रियांचा आजार किंवा ज्या तक्रारी असतात त्या म्हणजे केसांच्या तक्रारी, केसांचं आरोग्य आणि त्यावरच्या उपायांसाठी मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुवर्णा माळी. तर मी डॉक्टर असं विचारेन की हल्ली ज्या केसांच्या तक्रारी जास्त पाहायला मिळतात आपल्याला, तर त्या का? आपण बघितलं तर पूर्वीची तुमची आई किंवा आजी जर आपण बघितलं तर त्यावेळच्या जे केसांची काळजी आपण घेत होतो दर रविवारी बहुतेक शाळेतनं आल्यानंतर वेण्या सोडून त्याला तेल लावणं संध्याकाळी, हे कधी आता आपल्याला बघायलाच मिळत नाही. किंवा रविवारचं न्हाणं वगैरे, की सकाळचं मुलींना जरी असलं सगळं काम आवरून डोक्याला तेल चोळून घेणं आणि त्याच्यानंतर शिके काही रिठा याच्या सुगंधी शिके काहींनी न्हाणं, हा तर आपला प्रकार आता बंदच झाला आहे. आणि हे केसांच्यासाठी फार गरजेचं आहे की तुम्ही केसांना तेल लावणं आणि त्याचं व्यवस्थित ते स्वच्छता राखणं. बर, हे आता हल्लीच्या वेळात काय होतं, तुम्हाला बाहेर ठिकाणी जायचं असतं त्यावेळेला वेण्या तर हे आता ओल्ड फॅशन झाल्यामुळे बहुतेक जण केस सोडतात आणि सोडलेल्या केसांमध्ये धुरळा जास्त जाऊन बसतो किंवा त्याच्यामध्ये घामामुळे घाम तिथे जास्त राहतो आणि मग ते केस कोरडे पडतात जास्त आणि त्याला तेलाचा अभाव असल्यामुळे तर ते वाढीला लागत नाही, त्यामुळे ते गळायला लागतात. आणि ह्या तक्रारी आपल्याला जास्त लहान मुलींच्यापासून सगळ्यांच्याकडे आपल्याला ह्या तक्रारी जास्त ऐकायला मिळतात. म्हणजे केस रिकामे सोडतात, त्याचा धुळा बसतो हे त्यांना कळत नाही, फॅशन म्हणून ते केले जाते आणि त्याचा परिणाम केसांवर होतोय. तेही आहे आणि तुम्ही धुवायचे म्हणून ज्या वेळेला धुतात त्यावेळेला वेगवेगळे शॅम्पू वापरून धुतले जातात त्यामुळे त्याच्यात आणखीनच कोरडेपणा जास्त येत असतो. केस गळायला लागले म्हणजे नक्की शरीरात काय कमतरता असते का फक्त बाहेरच्याच वातावरणाचा परिणाम? नाही नाही, कमतरता तर असतेच, कारण आपण केसाचं जर पहिल्यापासून आपण मूळ म्हणजे कसं स्वरूप बघितलं तर केसांची निर्मिती हा आपल्या शरीरामध्ये अस्थिधातूपासून होतं, ते म्हणजे आपली हाडं जी असतात ती ज्या वेळेला तयार होतात त्या हाडांचा मल म्हणून नख आणि केस तयार होत असतात. बरं, तर त्यामुळे ज्या वेळेला हाडांना बळकटी जर नसेल तर नक्कीच त्या सगळ्या म्हणजे स्त्रिया आणि पुरुषांच्या मध्ये केस गळणं ही एक समस्या त्याच्यामध्ये होऊन. बरं बरं,
मग अशा वेळेला आता केसांची कशी काळजी घ्यायला पाहिजे आपण? हेच महत्वाचं आहे की काळजी आपण काय होतो आता दिसण्यावर जास्त आपला भर असतो की केस आपले छान राहण्यापेक्षा आपण कसं दिसतोय. आणि मग त्या टीव्ही आणि जे आपल्याकडे माध्यम आहेत सिनेमा वगैरे तर त्यातल्या ज्या महिला असू देत पुरुष असू देत त्यांच्या जशा केसांच्या स्टाईल्स आहेत त्या आपण करावे आणि ते करण्यासाठी मग मोकळे पाहिजे त्याला तेल नको ह्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त आपण म्हणजे बघतो त्याच्याकडे. आणि मग ह्या तक्रारी व्हायला काळजी घेण्यासाठी रोज संध्याकाळी तरी एक चमचाभर तेल कोमट करून तुम्ही केसांच्या मुळाला लावणं हे अतिशय गरजेचं आहे. अरे बापरे, म्हणजे रोज तेल लावलं तर मग त्या रोज धुणार मग हेच नकोय की थोडस तुम्ही पहिल्यापासून केस जर चांगले असेल. तुम्हाला तेल जास्त कधी वाटतं? तुमचे केस पातळ असले आणि त्याला तेल लावलं की ते चप्प दिसतं. म्हणून दाट केसांना केस तेल लावलेल्याचं कोणी जास्त तक्रार करत नाही. त्यामुळे विरळ केस असतात मग ती लहानपणापासूनच आपण जर ती निगा ठेवली तर मला वाटते तरुण वयामध्ये की ज्या वेळेला तुम्हाला फॅशन करावी वाटते त्यावेळेला नक्की केस चांगले राहतात. पण उलटं होतं, आपण लहान वयातच दुर्लक्ष करतो आणि नेमकं ज्या वेळेला तुम्हाला चांगलं राहावं चांगलं दिसावं ही भावना येते त्यावेळेला नेमके केस पातळ झाले. आणि हे सगळं काळजी घ्यावी टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये. खरं तिथं पण वेगवेगळ्या प्रकारची तेलं सांगतात, शॅम्पू सांगतात. हो, शॅम्पू हा बनतानाच नेहमी काय होतो केमिकल्सनी बनलेला. अच्छा, शेवटी मार्केटिंग आहे आणि कधीतरी वापरायला ठीक आहे परंतु नेहमी जर तुम्ही काही वेळेला काय तर दोन दिवस सलग कार्यक्रम असतात, आज जरी शॅम्पूनी धुतलं तरी दुसऱ्या दिवशी सुद्धा मुलींना ते शॅम्पूने केस धुवायचे असतात. मग हे अतिरेक होतो केमिकल्सचा आपल्या केसांच्यावर. बरोबर. आणि त्याचा परिणाम हा पुढे दिसून येतो की केसांच्या मुळाशी पोषणच नाही म्हणल्यानंतर ते वाढणार तरी कसे? मग अपुऱ्या वाढीचे केस गळतात तरी नाही तर खुरटे होऊन जातात. अच्छा अच्छा. मग त्यासाठी नक्की तेल कुठलं वापरलं पाहिजे मुलींनी? मुलींनी तेल एक तर आपल्या ह्या हवामानाला आपल्याला तिळ तेल खूप चांगलं आहे आयुर्वेदानी केसांना सुद्धा. आता मी जी तेलं वगैरे तयार करते ती सगळी आम्ही केसांची तेलं तिळाच्या तेलात करतो. बरं. तिळाचं तेल हे अतिशय चांगलं असतं कुठल्याही हवामानाला, ते आपल्या केसांना सूट होतं. बरं. पण जसं जसं आपण खाली म्हणजे साऊथकडे जातो तिकडे खोबरं हे जास्त वापरलं जातं, नारळ जास्त असतो तिकडे खोबरेल तेलामध्ये. आणि तिथल्या हवामानामुळे त्यांचे केसही चांगले असतात आणि या आहारामुळे वगैरे सगळ्यामुळे. त्यामुळे खोबरेल तेल आणि तिळाचं तेल हे दोन्ही तेल आहेत. फक्त नुसती वापरताना त्याचा जेवढा फायदा होतो त्याच्यापेक्षा चांगला फायदा केश वनस्पती आहेत, म्हणजे की जास्वंद आहे, माका आहे, आवळा आहे, त्रिफळ आहे, अशा या सिद्ध असलेलं तेल जर तुम्ही वापरलं तर नक्कीच त्याला आपल्याला चांगला फायदा मिळतो. श्रोतेहो, घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ शुगर. आपकी जिंदगी को स्वीट बनाने आया है रेडियो शुगर. ब्रेक नंतर मी संध्या आपलं पुन्हा एकदा स्वागत करते आणि तुम्ही ऐकत आहात डॉक्टर सुवर्णा माळी यांच्याशी चाललेली केसांच्या तक्रारी विषयीची बातचीत. तर डॉक्टर, मला असं सांगा की तेल लावायला नको म्हणतायत मुली, त्यामुळे हा सगळा परिणाम दिसतो केव्हा आणि शॅम्पूचा अतिरेक होतो अतिरेक. तर मग नक्की ह्या मुलींनी काय करावं, केसांची काळजी घ्यायची म्हणजे काय केलं पाहिजे? केसांची काळजी घ्यायची म्हणजे एक तर ते व्यवस्थित विंचरून नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. बरं. कारण काय होतं, केस सोडल्यानंतर ते गुंतात जास्त आणि जर तसंच तुम्ही थांबला तसंच झोपला तर ते केसांमध्ये गुंता जास्त होतो आणि केसांना हिसके जास्त बसून ते गळण्याची पण शक्यता असते. तर रोज संध्याकाळी जरी तुम्ही सोडलेत केस तरी संध्याकाळी आल्यानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन त्यातला गुंता सोडवून एक छोटीशी वेणी किंवा असं पोनी बांधून तुम्ही जर झोपला तर नक्कीच ते केसांच्या दृष्टीने चांगलं असेल. तसंच जर आपण झोपलो तर नक्कीच गुंता जास्त होऊन केसांना हानी जास्त पोहोचत असते. अच्छा अच्छा. बर. मला एक सांगा की आता हे केसांची काळजी वगैरे तुम्ही सांगितलं मुलीने काय केलं पाहिजे, पण त्यासाठी आहारात काय बदल केला पाहिजे का केसांसाठी स्पेशली? आता मी तुम्हाला सांगितलं ना की अस्थिधातूपासून म्हणजे हाडांच्या ज्या वेळेला निर्मिती होत असते त्यावेळेलाच केसांची पण निर्मिती होत असते. तर आपल्याला अस्थिपोषक म्हणजे ज्याच्यामधून कॅल्शियम आपल्याला जास्त मिळेल आणि रक्तवाढ होईल अशा दृष्टीने जर आपला आहार असला. म्हणजे आता काय होतं, फॅशन हल्ली फास्ट फूडचा जमाना तर आहेच, त्या मुलांच्या आवडीनिवडी वेगळ्या झाल्यात आणि त्यामुळे भाज्या खाणं ह्या गोष्टींच्याकडे जरा असं कुरकुरच असते सगळ्यांची. म्हणजे तसं म्हणलं तर आता ज्या मागच्या मुली आता आई झाल्यात त्यांना सुद्धा ते करायला नको असतं आणि मग मॅगीसारखे पदार्थ आपण जेवणात ठेवतो
किंवा ते काही वेळ ते पूर्ण जेवण होतं, थोडंसं खाणं वेगळं आणि पूर्ण जेवण तुम्ही त्याच्यात करणं, त्याच्यामध्ये नक्कीच केसांना हानी पोहोचते. तर तुम्ही जेवणामध्ये सगळे पदार्थ म्हणजे प्रोटीन्स असू दे, भाज्या असू दे, डाळी असू देत, हे सगळं भात असला पाहिजे, चपाती असली पाहिजे, कोशिंबिरी सुद्धा असल्या म्हणजे एक सकस सकस आहार रोजचा आपण षड्रस युक्त म्हणतो, की जिथे गोड आंबट तिखट खारट आणि तुरट कडू सुद्धा, हे सगळे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये नेहमी आले पाहिजे. आवडतं म्हणून गोडच खाणं की आवडतंय म्हणून एकच मसालेदार खाणं असं न करता ह्या सगळ्या रसानेयुक्त जर तुमचं जेवण असेल तर नक्कीच ते चांगलं आणि शरीराला फायदेशीर होतं, हाडांची पण वाढ चांगली होते. आणि आता केस चांगले राहावेत म्हणून नक्की काय काय खाणं टाळलं पाहिजे ते पण थोडं सांगा. कारण खाणं आपण टाळणं सांगितलं नाही तर कदाचित लक्षात येणार नाही म्हणून म्हणलं. जो पिझ्झा बर्गर वगैरे किंवा मैद्यापासून जे केलेले पदार्थ आहे हे जास्त तुम्ही आहारामध्ये नको ठेवायला. किंवा काही वेळेला बाहेर भजी मिळते तर आपण घरातली केलेली भजी आणि बाहेरची भजी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. कारण ते गिराईकाला गरम गरम आवडतं म्हणून ते तळलेले पदार्थ पुन्हा तळले जातात आणि हेच आपल्या आरोग्याला हानिकारक असतं. किंवा त्याच्यातलं तेल आहे ते रिपीट गरम गरम केलेलं जे असतं ते आपल्या तब्येतीला अजिबात चांगलं नाही. तर हे पदार्थ म्हणजे वडापाव म्हणजे सगळंच काही वेळेला वाटेल तुम्हाला की सगळंच आमचं यांनी बंद करायला सांगितलं केसांसाठी, तर असं काही नाहीये. तुम्ही महिन्यात ना 15 दिवसांना एखाद दिवशी खाल्लं तर काही हरकत नाही, पण रोज सकाळी कॉलेजला वगैरे येताना तिथे वडापावचा नाश्ता करायचा आणि लेक्चरला बसायचं हे शक्यतो नको. म्हणजे सौंदर्याच्या दृष्टीनं केस तर महत्वाचं आहे स्त्रियांच्या बाबतीत, मग त्यासाठी या मुलींनी किंवा स्त्रियांनी आजकाल हे सगळं काय खाल्लं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे ते नक्की हे आधी लक्षात ठेवलंच पाहिजे. आता मी खाते हे माझ्या सौंदर्याला पोषक आहे का नाही हा शक्य, कारण केव्हाही कॉलेज आणि शाळेतल्या मुलींना मी कशी छान दिसेल हे जास्त असतं. आणि अशा वेळेला हा विचार करून जर तुम्ही आहारात थोडा थोडा बदल केला तर नक्कीच केसांच्यासाठी फायदा होईल तुम्हाला. डॉक्टर, मी असंही ऐकलंय की काही काही आजारांमध्ये केस जात आहेत, तर ते खरं आहे का? हो अगदी खरं आहे. ते कशामुळे जातात? काही आजार असतात हे केस म्हणजे टायफॉइड सारखे जे आजार असतात याच्यामध्ये त्याच्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून केस गळतात. अच्छा. काही वेळा किट घेणं गरजेचं असतं, त्यावेळेला आपल्याला आजारातून बरं व्हायचं असतं म्हणून आपण मेडिसिन्स घेतो. पण कधी कधी हा आजार झाल्यानंतर जर आपला पोषक आहार जर त्याच्यानंतर नाही झाला तर बहुतेक त्या औषधांचा साईड इफेक्ट म्हणून अक्षरशः मी पेशंट असे बघितले की टायफॉइड नंतर एकही केस डोक्यावर शिल्लक राहिला नाही. असंही काही जण सगळ्यांनाच होतं असं नाही, पण हे होऊ शकतं. एक तर आजारांचे साईड इफेक्ट म्हणून होतं, काही वेळेला आहारातून आणि अस्वच्छता ह्या सगळ्यांच्यामुळे होतं. तर आजारांमुळे होतं, मग ते आता कोरोनाच्या मोठ्या साथीला आपण सगळ्यांनी खूप तोंड दिलेलं आहे, तर यामध्ये सुद्धा केसांना खूप लोकांना परिणाम झाले. आणि ते आमच्याकडे पेशंट बरेचसे असे आले की पूर्वी कोरोना झाला होता आणि त्याच्यामुळे आता केस गळती आम्हाला चालू. तेव्हाच्या औषधांचा साईड इफेक्ट खूप प्रकारचे अँटीबायोटिक्स वगैरे घेतल्यामुळं त्याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला केसांच्या तक्रारी ह्या आता जास्त मिळतात. मग त्याच्यावर जर आता आयुर्वेदिक उपचार केले केसांसाठी तर पूर्वीसारखे होऊ शकतात? केव्हाही कुठल्याही वयामध्ये आणि कधीही तुम्ही जर व्यवस्थित आहार आणि तेलाचा वापर योग्य त्या तेलाचा अति सुद्धा नाही की अगदी तुम्ही फारच रोज वाटीवाटी तेल लावलं पाहिजे तर तुमचे केस लगेच असं नसतं. त्याला आवश्यक ते 1 ते 1.5 चमचा तेल रोज संध्याकाळी जर तुम्ही कोमट करून केसांच्या मुळाशी चांगल्या हाताने म्हणजे अगदी मऊसर अशा हाताने जर मसाज केला तेव्हाही ते तुम्हाला फायद्याचं. ओके ओके. आपकी जिंदगी को स्वीट बनाने आया है रेडियो शुगर. ब्रेक नंतर डॉक्टर सुवर्णमाळी आपलं पुन्हा एकदा स्वागत करते रेडिओ शुगरमध्ये. प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी नंतर पण केस गळतात, तर मग त्याचं नक्की काय कारण आहे? प्रेग्नन्सीमध्ये नवीन म्हणजे एक जीव स्त्रीच्या शरीरामध्ये वाढत असतो आणि त्याचं पालन पोषण हे सगळं स्त्रीच्या आहारावर आणि तिच्या शरीरातल्या घटकांच्यावरच अवलंबून असतं. त्याच्यामुळे आणि मी मगाशी सांगितलं असतं की अस्थिधातूपासून केसांची निर्मिती, तर ज्यावेळेला बोन्स बाळाची तयार होतात किंवा पूर्ण शरीर तयार होत असतं त्यावेळेला आईच्या शरीरातनं हे सगळं त्या बाळाला मिळत असतं. त्यामुळे नक्कीच तिला घेतलेला आहार जर तिचा सकस नसेल, वरून औषधं नसतील किंवा काही वेळेला थोडा हलगर्जीपणा जर झाला तर नक्कीच प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा गळायला चालू होतात. किंवा आफ्टर डिलिव्हरी त्याच्यानंतर खूपच केसांचं प्रमाण
गळायचं चालू होतं, कारण कॅल्शियमची कमतरता आणि रक्ताची अल्पता ह्या दोन्ही कारणामुळे डिलिव्हरी नंतर बऱ्याच बायकांची आणि तेवढ्यासाठीच आपल्याकडे सांगितलं की डिलिव्हरी नंतर चांगला सकस आहार द्यायचा, म्हणजे तिला अगदी ड्रायफ्रूट सुद्धा देतो आपण, आळीवाची खीर किंवा हे जे चांगलं आहार आहे तो आपण त्यांना देतो आणि तोच डिलिव्हरी नंतर घेतला तर पुढे कळसांची समस्या येणार नाही. पण पूर्वी बायका म्हणायच्या ना, मुलगा झाला तर त्वचा त्याला चेंडूला खेळायला म्हणून केस गळतायत, मुलगी झाली तर तिला म्हणलं गेलंय खरं, ते आता कुठे ते कारण सांगायची थोडस आता प्रत्येक वेळा तुझ्या एवढं कॅल्शियम वापर गेले आणि आता ते मळ होत आहे असं एकूण तिनं काळजी घेतली पाहिजे आपल्या केसांची त्या पिरियड मध्ये सुद्धा, म्हणून त्या आधीच आपल्या आजी वगैरे सांगत होत्या. आणि केसांना आपल्या रंग कशामुळे येतो किंवा ते केस पांढरे जे होतात आणि आजकाल तर खूपच लवकर सुरू झाले हे, पण ते नक्की कशामुळे होतं ह्याला पांढरा रंग जो येतो केसांना? तर केसाच्या प्रत्येक केसाच्या मुळाशी एक रंगद्रव्याची एक छोटीशी ग्लँड टाईप असतं, म्हणजे त्याच्यातून रंगाची निर्मिती, मेलानिन नावाचं एक तत्व असतं त्याच्यातून केसांना रंग येत असतात. तर ह्या रंगामध्ये जर फरक पडला किंवा कमतरता झाली तर केसाला येणारा रंग हा येत नाही आणि ते पांढरे दिसतात. अच्छा, म्हणजे त्या केसाच्या मुळाशी ज्या रंगात पेशी असतात त्याच्या कार्यक्षमतेवरती असतं की आपले केस पांढरे होत आहेत किंवा काळेभोर आहेत. तसंच तुम्ही केमिकल्स जास्त वापरली तर त्याचाही या मेलॅनिनवरती म्हणजे परिणाम होतो आणि आपल्याला मग ते केसांचे पांढरे लहान वयामध्ये जे पांढरे होतात किंवा लवकर पांढरे विकायला लागतात ह्या ज्या समस्या आहेत ह्या सगळ्या केमिकल्स शॅम्पू मधल्या वगैरे केमिकल्समुळे किंवा आता केस रंग रंगवायचे आहे तर अशा काही केमिकल्समुळे केसांचा पांढरेपणा हा लवकर यायला. अच्छा, म्हणजे मूळचा त्याचा काळा रंग जाऊन पांढरा कलरिंग वगैरे करतात, कलरच गेल्यामुळे तो पांढरा दिसतो. अच्छा अच्छा. पण हा खरं तर पूर्वीच्या ज्या बायका आहेत म्हणजे आता ज्या 70-80 आहेत त्यांचे अजूनही केस काळे आहेत. काळे आहेत कारण तुम्ही बघा आपल्याकडे जेवढं आपण केसांना काळजी घेत नाही. माझी आजी 93 वर्षी गेली त्यावेळेला तिचा आंबाडा एक छोटा नारळ असेल ना एवढा मोठा होता. म्हणजे त्या वयामध्ये 93 वर्षे जर या वयाचे एवढे तर तरुणपणी किती छान असेल. म्हणजे आम्ही आजीनं म्हणायचो की आजी एवढे तुमचे दाट केस, नंतर तर पांढरे झाले सगळे पण आंबाडा एवढा मोठा झाड. म्हणजे असं आता हल्ली आणि माझी आई सुद्धा आता जवळ 87 वर्षाची आहे, तिचे सुद्धा केस खूप छान आहे. मी असं आपल्या इथं वैद्य डॉक्टर आणि वीणा वैद्य होते बघा, त्या पण जर 70 आल्या तरी त्यांचे केस पूर्ण काळेभोर होते. म्हणून मी त्यांना एकदा विचारलं होतं की अजून केस तुमचे काळे कसे आहेत, तर त्या तेव्हा मला म्हणाल्या होत्या मी दरवेळेला नाहताना अर्धा तास कोरफड लावून ठेवते. केव्हाही कोरफड आणि केसांच्या रंगासाठी पण आणि पोत चांगला होण्यासाठी कोरफडीचा एक चांगला उपयोग होतो आपल्यामध्ये. म्हणजे कोरफड वापरावी घराजवळ कुठे असेल तर त्याला बरेच प्रक्रिया आहे, तो नुसता जरी जेल त्यातनं काढून तुम्ही वापरला फक्त एक करायचं की तो पान कट केल्यानंतर एक दिवसभर किंवा एक 4 तास तरी ते पान उभं ठेवायचं, त्याच्यातून पिवळ्या रंगाचा एक स्त्राव येत असतो. अच्छा. तर तो स्त्राव पूर्ण झाल्यानंतर ते पान पुन्हा स्वच्छ धुवायचं, कट करून त्याच्यातनं तो जेल काढायचा. हो का? नाहीतर काय होतं, कट केला आणि लगेच वापरला तर तो पिवळा जो स्त्राव असतो तो आपल्या केसांना हानिकारक असतो, त्याची अलर्जी होऊ शकते किंवा त्याच्यामुळे चरचरण वगैरे होतं. तर हा सगळा केला पाहिजे, नंतरचाच जेल तुम्ही वापरायला पाहिजे. कारण मी पण एकदा हा प्रयोग केला होता पण माझे केस इतके पातळ झाले ना, मला काय वाटलं की बहुतेक माझ्या केसांना कोरफड सूट होत नाहीये. आपण म्हणतो की कुठल्याही आयक्यू माहितीपेक्षा त्याचं प्रात्यक्षिक बघावं की ते कसं केलं. आता कोण विचारायला जात नाही, आम्ही कोरफड लावत होते त्या म्हणल्या पण कशी आपण विचारत नाही. त्यामुळे असं होतं की वापरताना ते असंच वापरायचं असतं, कट करून थोडा ठेवायचं असतं बाजूला. म्हणजे आयुर्वेदिक जरी उपचार करायचे म्हणले तरी ते शास्त्र शुद्ध पद्धतीनंच करायला. हो हो. आणि याच कोरफडीमध्ये जर तो गर असतो ना त्याच्यामध्ये तुम्ही जर मेथ्या आपण जे वापरतो स्वयंपाकामध्ये त्या मेथ्या त्याच्यामध्ये गच्च भरून ठेवायच्या, वरून ब्लेडने एक कट करायचा आणि त्या गरामध्ये ते मेथ्या घालायच्या. बर. आणि ते 2 दिवस ठेवल्यानंतर त्या मेथ्यांना जे कोंब येतात त्या आतल्या गरामुळे ते कोंब तुम्ही बाहेर काढून घेऊन ते जरा कुटून ते तेलामध्ये जर तुम्ही कढवले तर ते तेल तुमच्या केसांना खूप चांगलं. अरे वा, किती छान.
हे सगळं फक्त आईनं मावशीनं आजीनं करून द्यायला पाहिजे, तर आजकालच्या मुली लावतील ते. तेच आम्ही म्हणून ते तेल करतो ना, ह्याच्यामध्ये आम्ही सगळं हे घालतो की जास्वंदीची फुलं असतील ती जरा सावलीत सुकून ती घालायची, किंवा मेथ्याचा चुरा करून ते घालायचं, म्हणजे ते कोंब आलेले मेथी मात्र, आणि आवळा पावडर, बाकीचे माकायची पोळ, हे सगळं घेऊन त्याच्यापासून सिद्ध तेल केली तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा. तुम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये ही सगळी तेल करतो? अरे आम्ही स्वतःच तयार करतो. केसांमध्ये कोंडा होतो म्हणजे नक्की काय होतं मला सांगा आता. केसांमध्ये कोंडा म्हणजे आपल्याला केस जिथे उगवला, म्हणजे स्काल्प जे म्हणतो केसाची डोक्याची वरची त्वचा, हिचा काही भाग निसटून तो येतो म्हणजेच कोंडा असतो. अच्छा. काही पोषण न झाल्यामुळे असेल किंवा तुम्ही केमिकल्स काही जास्त केसांना लागली तर त्याचा परिणाम म्हणून वरची कातडी त्याची निघून येते डोक्याची, आणि ती खाली तुमच्या पडते. आपल्याला वाटतं की कुठून, म्हणजे इन्फेक्शनमुळे सुद्धा कोंडा होऊ शकतो, कुणाचतरी कंगवा वापरणं किंवा याच्यामुळे होऊ शकतं, परंतु जास्तीत जास्त लोकल त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन असेल तर कोंडा नेहमी जास्त. म्हणजे ती आपलीच त्वचा असते, ती आपण म्हणतो की आता मला वाटतं एक ऍडव्हर्टाईज आहे येणार येणार सगळं ते म्हणलेलं आहे, तर याच्यामध्ये तो येणारच की तुम्ही आता त्याला शॅम्पू लावून धुवून घालवल्यावर तो कोंडा जातो. हो हो, परंतु तो तिथेच म्हणजे स्किनवरतीच तयार होत असतो डोक्याच्या, तो पुन्हा येणारच की तुम्ही ज्यावेळेला त्याला ट्रीटमेंट काही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तो कोंडा राहतो. याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट करायला पाहिजे. अच्छा. ती म्हणजे की तुम्ही तेल असतं ते जरा कोमट करून केसांना चोळलं पाहिजे हलक्या हाताने. हा, आणि हे चोळून झाल्यानंतर एखादा टॉवेल तुम्ही गरम पाण्यामध्ये म्हणजे गॅसवर गरम करा, त्याच्यामध्ये पाणी टॉवेल घालून तो पिळून केसांना लगेच बांधायचा. अच्छा. म्हणजे मग त्या मुळांना थोडस स्वेदन मिळतं. स्नेहनाटी करतो आपण आणि नंतर स्वेदन, ह्या दोन्ही आयुर्वेदातल्याच उपचार पद्धती आहेत. असं एक दोन तीन वेळा तो टॉवेल बांधल्यानंतर मग तुम्ही केस विंचरून थांबायचं. असं केलं काही एक तीन चार आठवडे व्यवस्थित, आणि त्याच्याबरोबरच तुम्ही लिंबू लावा म्हणतो आपण. हो हो, लिंबू मी पण तेच विचारणार होते. आता लिंबू लावला तर चालतो का? चालतो. पण हेच आता तुम्ही कसं कोरफडीचं म्हणतात असंच होतं की मुली मग काय करतात, एक एक दोन दोन लिंबू पिळतात डायरेक्ट केसांवर, तर ते अतिशय घातकच आहे. नाही, तुम्ही कोमट पाणी एक अर्धा कप किंवा अर्धा पेल्यामध्ये घ्यायचं, त्यापणे आपण जेवणाला जी ताटात लिंबाची फोड लावतो तेवढीच पिळायची, आणि ते डायल्यूट केलेलं पाणी तुम्ही केसांना लावायचं, आणि ते एक 15-20 मिनिटं ठेवून मग शिके काही वगैरे तुम्ही धुवून टाकायचे ही त्याचे. नाहीतर पुन्हा जर तुम्ही एक तर लिंबामध्ये जे सायट्रिक ऍसिड असतं ते नक्कीच त्याचा परिणाम दाखवतं, आणि मग ते केस गळायला लागतात, त्याच्यावर कोंडाही वाढतो. तर असं सगळं न करता ते डायल्यूट करून लिंबू लावा. दही लावलं तरी सुद्धा चालू शकतं. थोडासा टोमॅटोचा रस की अँडी चालतं म्हणतात, अंडा सुद्धा पांढरा पांढरा पलक लावा. हे सगळं करायला काहीच हरकत नाही. अच्छा. पण ते जरा लक्षपूर्वक केलं पाहिजे, थोडंसं काळजीपूर्वक सगळे केली पाहिजे, आणि वेळ दिला पाहिजे मुख्य म्हणजे या सगळ्याला. केसांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. पार्लर मध्ये जाऊन बसतो पण केसांना हे आपलं आपणच करायला पाहिजे. तेच की तिथं पण सगळे केमिकल्स वालेच असणार ना त्यांचे सगळे प्रॉडक्ट. इन्स्टंट सगळं पाहिजे म्हणल्यावरती ते केमिकल्स शिवाय त्याला पर्याय. तुम्ही आता केस धुवून हे करणार तर त्याला वेळ लागणार, पण हे कायम टिकणार आहे मात्र. माझ्या ट्रीटमेंट शाश्वत आहे. अच्छा. शॅम्पूमुळे अजून काय काय दुष्परिणाम होतात? शॅम्पूमुळे हेच तर, एक तर केसांना पोषण केलेलं असतं म्हणजे लावलेलं असतं तेल. मुली काय करतात, आदल्या दिवशी रात्री अगदी चांगल्या अर्धी वाटी तेल केसामध्ये मुरवायचं, आणि सकाळी उठलं की दोन तीन शॅम्पूच्या पुड्या नाही तर ते बाटलीतलं शॅम्पू घेऊन ते धुवून त्याला किती नीट निघाला ते आणि एकदा लावायचं. म्हणजे आपण काय करतो, जेवायला देतो आणि लगेच उलटी करतो. ते पोटायला कसं लागणार, किंवा केसांच्या मुळाशी जे पोषण पाहिजे ते मिळतच नाही, आणि त्यामुळं इतका शॅम्पू वापरणं चांगलं नाही. की केव्हा इतका साबणाचा फेस तुम्ही आता बघितलं तर शिकेकाई आणि रिठा याच्यामध्ये सुद्धा खरंच इतकी ताकद आहे की आपण साड्या सुद्धा त्याच्यामध्ये धुवू शकतो. पूर्वीचे लोक रिठ्याने धुवायचे ना कपडे, साड्या रिठ्याने धुवत, आणि त्याची चमक कितकी चांगली राहते. फेसही होतो ना, फेसही होतो, अगदी छान होतो. आपण जर ते केलं श्रद्धेने तर मला वाटतं केसांना सुद्धा ते चांगलं आहे. शॅम्पू पेक्षा सुद्धा जर तुम्ही रिठा वापरला, एक चार रिठे आदल्या दिवशी रात्री गरम पाण्यात भिजत घालायचे, सकाळी ते कुटून
ते उकळायचे चांगले, तर त्याच्या सुद्धा अगदी चांगला शॅम्पू सारखं त्याचं लिक्विड तयार होतं आणि ते वापरून धुतलं तर नक्कीच केसांना कसलीच हानी पोहोचणार नाहीये. शिके काही सोबत पण हे रिठे घातले चालतात, संत्र्याची साल वापरली तरी काहीच हरकत नाही. संत्रा तुम्ही खाल्ल्यानंतर जी साल असते ती वाळवून ठेवा. लिंबाच्या साली सुद्धा आपण पिळलेल्या लिंबाची त्याही वाळवून ते शिके, त्या शिके काहीचा सुगंध तुम्ही घरात उकळताना बघा किती सुंदर येतो ते. आणि ते नॅचरल ते नॅचरल. मला आठवते संक्रांतीच्या वेळेला भोगी दिवशी जेव्हा आपण या सगळ्या भाज्या करतो त्या दिवशी आठवते की आई न्हायला घालायची, त्या शिके काही ती चाकवताचा सुद्धा देठ घालायची, म्हणजे हे सगळं घालायची, म्हणजे हे सुद्धा सगळं बोरामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी असतं, म्हणजे ह्याला सुद्धा प्रत्येक प्रथा केल्यात की नाही. किंवा त्याच वेळेला सुद्धा काही जण तीळ आणि तांदूळ भिजत घालतात बर, आणि ते सुद्धा केसांच्या मुळाशी लावले ना, तर त्याचा सुद्धा म्हणजे तिळामधलं जे स्निग्धता असते ती तिथं, किंवा ते स्वच्छ करण्याचा तांदळाचा जो गुणधर्म आहे ते थोडा वेळ लावून ते धुतलं की तेही केस छान होतात. अशा बऱ्याच म्हणजे जुन्या पद्धती आपण पुन्हा थोड्या जुनं ते सोनं मानून जर अवलंबल्या तर मला वाटतं या तक्रारी करायला जागाच राहणार नाही आपल्याला. श्रोतेहो घेऊयात एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ शुगर. आपकी जिंदगी को स्वीट बनाने आया है रेडियो शुगर. ब्रेक नंतर डॉक्टर सुवर्णा माळी मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या गप्पा चालल्या आहेत केसांच्या तक्रारी, केसांचं आरोग्य आणि केसांवरच्या उपाययोजना. तर मला सांगा की काही जण म्हणतात केसात चाई होतीये, तर हे चाई होणं म्हणजे का होते? चाई हा एक प्रकारचा आजारच आहे की ज्याच्यामुळे केस तुमचे पूर्ण झडून जातात. तर केसांना डोक्यामध्ये असे छोटे छोटे पॅचेस राहतात की ज्याच्यामध्ये अजिबातच केस नाहीये, म्हणजे चकचकीत अशी त्वचा होते तिथली, अशाला चाई म्हणतात. ते एक इन्फेक्शननेच होत असतं, पण लक्षात येत नाही की आपल्याला हे इन्फेक्शन कधी होत आहे ते. आणि ज्या वेळेला मोठे मोठे पॅच दिसायला लागतात तेव्हा पेशंट आपल्याकडे येतो. तर ह्याला औषधाने बरं पडतं, पण लोकल ऍप्लिकेशन साठी सुद्धा काही याच्यासाठी वनस्पती आहेत की कांदा, लसूण, आलं ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही जर तिथे त्याचा रस काढून लावला तर तो होतो. मला तर वाटतं ते तुम्ही घरी करण्यापेक्षा जरा डॉक्टरी उपचार केले तर, म्हणजे आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी, तर त्यांच्या सल्ल्यानुसारच केलं तर. आणि चाई हा संसर्गजन्य आजार आहे, त्यामुळे कुणाचाही कंगवा तुम्ही वापरू नका, कारण कुणाला कुठलं इन्फेक्शन कधी झालेलं असेल हे आपल्याला माहीत नसतं. कोंडा आणि चाई ह्या इन्फेक्शस असतात आणि एकाचं दुसऱ्याला पसरतं, त्यामुळे नेहमी आपण बाहेर गेलो तरी आपला कंगवा आपल्याजवळ नेहमी ठेवावा. ओके, आता असू दे विसरलाय तुला वापरू गग म्हणून आपण कोणाचं तरी घेतो आणि माहीत नसतं की त्यांना काय केसांची तक्रार आहे, तर याच्यापासून सावध राहण्यासाठी नक्की आपण आपला कंगवा कायमचा. आणि आपला कंगवा सुद्धा काही वेळेला आपल्याला कारणीभूत होतो आजाराला, ते स्वच्छ जर नाही केला तर त्यातलीच घाणं पुन्हा आपल्याला त्रासदायक होते. म्हणून आपला स्वतःचा जरी कंगवा असला तरी 8-10 दिवसांनी तो गरम पाण्याने धुवावा, साबणाने स्वच्छ, आणि त्यातली घाण पूर्ण काढून टाकावी, म्हणजे मग आपला आजाराचा आणि दुसऱ्याचा तर नाहीच वापरू, कधीच वापरू नये. आणि चाई हा आजार तर बहुतेक बाहेरूनच येतो किंवा जवळ एक म्हणजे गर्दीत आपण कुठे झोपतो काही वेळेला तर तिथे कधी इन्फेक्शन होऊ शकतं, पण हा आजार बरा होतो. मात्र काही वेळेला भुवयांचेही केस जातात, डोक्याचे, असे बऱ्याचसे चाईचेच प्रकार आहेत. म्हणजे मेडिकल तुम्ही सल्ला घेतला तर यावेळेला जास्त चांगला, अच्छा, म्हणजे त्याच्यावर उपाय होऊ शकतो. आणि असं पण आजकाल म्हणतात ना पार्लरमध्ये वगैरे गेले की तुम्ही केस कट करा, खालून थोडे कट करा, दुभंगलेले केस असतात, तर हे दुभंगणे म्हणजे काय आणि ते कट करावेच लागतात का? काय होतं, एका केसाला पुन्हा खाली दुसरा एक किंवा एखाद्या तिसरा पण असा असं डोक्याच्या म्हणजे केसांच्या मुळाशी आपण जे पोषक तत्व असतात त्याची एक काहीतरी कपॅसिटी असते की साधारण 1-8 इंच तुमचा केस लांब होऊ शकतो, एवढी त्या तुमच्या स्किनची कपॅसिटी म्हणजे डोक्याच्या स्किनची असं आपण धरून चाललो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोणी समजा आपल्याला दुभंगलेले केस दिसले तर काय म्हणतात की तुम्ही कापा, मग 8 इंचाची केस तुम्ही 6 इंच करता. बर, त्यामुळे ते काय होतं रोजच्या ह्याच्याप्रमाणे 6-8 पर्यंत वाढतोच, त्यामुळे आपल्याला वाटतं की हा वाढायला लागला, पण पुन्हा तो 8 इंचापर्यंत येतो त्यावेळेला त्याला पोषक तत्व हे मुळाशी कमी पडतात, त्यामुळे तो तिथे
म्हणजे कमकुवत झाल्यामुळे त्याला दुभंगल्यासारखं होतं. हे महत्वाचं की दुभंगतात म्हणजे हा केसाला मुळाशी पोषण कमी मिळाल्यामुळे केस दुभंगत असतात. तुम्हाला कॅल्शियम कमी असेल, रक्त कमी असेल किंवा आहार तुमचा व्यवस्थित नाही, जास्ती ताण आहे तुम्हाला की जे स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, काही अस्तांतरण असू शकतात आयुष्यामध्ये, ह्या सगळ्यांचं कारण म्हणून केस दुभंगत. तर याच्यासाठी केसाच्या मुळाशी ट्रीटमेंट करायला लागते. अच्छा, पण ते दुभंगलेले कट केले करावे का? ते आपोआप नंतर जातात, म्हणजे गळून पडतात. हा, गळून पडतो. एक साईडचा भाग असतो, ती केस मोठा झाला तर तो गळून जातो, म्हणजे लक्षात पण येत नाही आपलं. पण ते कट करणं ही नुसतं तात्पुरती ट्रीटमेंट झाली. कट करून जर तुम्ही पुन्हा मुळाशी जर व्यवस्थित पोषण दिलं तर तो मात्र 10 इंचाच्या पुढे सुद्धा वाढणारच. मला एक सांगा की आता हे आपण बऱ्यापैकी चाई झालं, केसात कोंडा झाला, दुभंगणे प्रकार झालं, तर शिरोधारा म्हणून पण मी केसांसाठी एक ऐकलेलं आहे, तर हे शिरोधारा म्हणजे नक्की काय असतं? शिरोधारा म्हणजे डोक्यावरती म्हणजे कपाळाच्या वरच्या बाजूला आपण एक औषधी द्रव्यांच्या काढ्याची किंवा तेलाची अशी धार कंटिन्युअस काही ठराविक अंतरावर आपण देत असतो, म्हणजे ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे शिरोधारा म्हणून. बरोबर. तर ही अतिशय उपयोगी आणि केसांच्या त्वचेला तसंच वेगवेगळ्या मानसिक आजारांच्यासाठी किंवा आपल्याला झोप येत नाही किंवा जे ताणतणाव जे आता जे म्हणले या सगळ्यांना ट्रीटमेंट म्हणून ही शिरोधारा ट्रीटमेंट फार उपयोगी पडते. तर ही ट्रीटमेंट तेलाच्या ह्यांनी करतात, कधी कधी तक्रधारा म्हणून केसांच्यासाठी जी उपयोगी आहे ते तुम्ही दह्याचं ताक करून त्याच्यामध्ये काही काढे येत असतात, म्हणजे आवळा माका किंवा असे जे आम्ही वेगवेगळे पदार्थ त्या म्हणजे पेशंटला जे गरज आहे अशा यांचं चूर्ण घेऊन त्याचा काढा तयार करतो, तो त्या ताकामध्ये मिसळून तो आपण डोक्यावरती कपाळाच्या वरच्या बाजूला असं अगदी एक तासभर कंटिन्युअस स्लो अशी थेंब थेंब आपण तो टाकत असतो. याच्यामुळे काय होतं की जी डोक्याची जी त्वचा आहे त्याच्यामधला खूप म्हणजे सेन्सिटिव्ह होते आणि त्याच्या कार्यशक्ती वाढते त्या तिथल्या पेशींची आणि त्याच्यामुळे केस चांगले वाढी लागतात. एवढंच काय तर लहान वयामध्ये जर ही आपण केली म्हणजे ज्या लहान वयात पांढरे होणारे केस असतात काही मुलींची तक्रार जे शाळकरी मुलींना घेऊन येतात आमच्या, तर अशा वेळेला जर आपण ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच त्यांचे केस काळे होण्यासाठी फरक पडतो. हो का? हो, म्हणजे या केसांच्या बऱ्याच म्हणजे ज्या वेळेला मानसिक अशांतता आणि शिवाय स्ट्रेस आहे आणि शिवाय तुमचे केस गळतायत पांढरे होतात या सगळ्या तक्रारी असेल तर त्याच्यावर शिरोधारा फार चांगल्या प्रकारे. किती वेळ लागतो ह्या ट्रीटमेंटसाठी? या ट्रीटमेंटसाठी एका दिवशी 1 तास ते 1.5 तास लागतो, म्हणजे ती शिरोधारा आम्ही कंटिन्युअस 45 ते 60 मिनिटं टाकत असतो. त्याच्यानंतर पुन्हा ते केस धुवून वगैरे म्हणजे दवाखान्याने बाहेर पडायला 1.5 तास तरीच लागतो एका दिवशी. सलग 10 दिवस तरी ही ट्रीटमेंट करायला रोज एकदा का असे 10 दिवस करावी लागते का किंवा ठराविक अंतराने की 3 दिवसांनी एकदा असंही करू शकतो आपण? असं केलं तर चालतं. ही शिरोधारा म्हणजे खूपच ह्याला म्हणजे आयुर्वेदातही चांगलं महत्व आहे. आपल्याकडे पुढे मानसिक शांततेसाठी पण आपण पूर्वी केलेलं आहे, महादेवाच्या पिंडीला सुद्धा अभिषेक जो आपण म्हणतो अभिषेक तसं अशी ही ट्रीटमेंट आहे. आपण आपल्यावरच करून घ्यायचं असतो पण याचे रिझल्ट मात्र खूप चांगले आहेत. छान छान. आणि त्याच्यासोबत शिरोधारा हे झालं वरून झालं, मग त्याच्यासोबत पोटात पण आणि काही औषधं घ्यावी लागतील का? पोटात म्हणजे आपल्या आहारामधूनच घ्यायचं केश, म्हणजे आवळ्याचं काही पंचतिक्त घृत वगैरे अशी काही जर तुमच्यात जास्त तक्रारी असेल तर पेशंट बघून आम्ही पोटात खायला औषधोपचार असं देतो. पण आहार जर चांगला ठेवला तर मला वाटतं त्याच्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. म्हणजे त्याच्यासाठी वेगळ्या असे टॅबलेट्स वगैरे किंवा कॅल्शियम आणि रक्त वाढ नाही नाही काही गरज नाही असं काही नाहीये. पण कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजे अंडी असेल, फळं असतील, दूध आहे, हे तुम्ही जर आहारात ठेवलं आणि त्याच्यासोबत मग एक्स्ट्रा कॅल्शियम किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेदामध्ये जर वेगवेगळी औषधं आहेत ही पण आम्ही त्यावेळेला सुचवतो की जेणेकरून तुमच्या कॅल्शियमची वाढ चांगली व्हावी आणि त्याच्यातून रक्त सुद्धा चांगलं वाढावं. कारण अनिमिया 4-5 HB असतं मुलींचं आणि मग थकवा येतोय म्हणजे तर अशा वेळेला रक्त वाढलं ना की नक्कीच बाकी सगळ्या म्हणजे तुमची स्किन चांगली राहते, केस चांगली राहतात, सगळ्या दृष्टीने ते चांगलं असतं. त्यामुळे औषधापेक्षा रोजच्या आहारातूनच तुम्ही घेतलं तर ते जास्त उपयोगी पडेल. आपकी जिंदगी को स्वीट बनाने आया है रेडियो शुगर. ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते डॉक्टर.
बरेच आपली औषधं झाली, शिरोधारा झाली, कोंडा चाई सगळ्यांवरची चर्चा झाली, कोंड्यासाठी नक्की काय करायला पाहिजे किंवा कोंडा होऊच नये तर म्हणून काय केलं पाहिजे जरा ते त्याबद्दल, किंवा घरगुती कोणत्या उपायांनी आपण हा केसातला कोंडा किंवा केसांची काळजी घेऊ शकू त्याबद्दल थोडं सविस्तर. कोंडा होऊ नये याच्यासाठी तर तुम्ही अगदी रोज नाही झाला तरी एक दिवसाआड तरी तेल केसांच्या मुळाशी लावणं अतिशय गरजेचं आहे. तेल लावल्यानं केस चिकट होतात म्हणून कोंडा होतो असं मी ऐकलं. नाही नाही, कसं होतं तुम्ही धुणं पण आठवड्यातून दोन वेळा तरी केस धुतले पाहिजेत. त्याच्यामध्ये काही जे घाण गेली आहे किंवा घामाने आपल्याला त्याचा एक वेगळा वास येतो आणि त्याच्यामुळे काही वेळेला उवा किंवा लिखा हा प्रमाण सुद्धा काही वेळेला केसांवाढत. केसांची स्वच्छता ही जास्त महत्वाची, कोंडा असू देत नसू देत किंवा तुमचे केस दाट असू देत पातळ असू देत केसांच्या मुळाशी तुम्ही स्वच्छता राखणं हे जास्त गरजेचं आहे. दोन वेळा तरी आठवड्यातनं, अगदी नाही तर आठवड्यातनं एकदा तरी व्यवस्थित न्हाणं, की त्याच्यामध्ये दोन केसांचे दोन चार भाग म्हणजे भांग करून आपण जे न्हाणं म्हणतो की व्यवस्थित त्याच्या म्हणजे एकटं आपल्याला काही वेळेला हे जमत नाही, पण आईला किंवा कोणाला सांगून जर आपण हे केलं तर केस चांगले राहतात. आणि ते कोंड्यापासून वाचण्यासाठी हेच आपल्याला जास्त, की तिथं तेलाचं जास्त लावू नका, असं प्रमाणात लावा, कोमट करून लावा, जेणेकरून केसांच्या त्वचेला चांगलं शेक बसेल. आणखीन मग त्याच्यानंतर धुणं तेल लावून नुसतं नाही, आठवड्यातनं चार दिवसांना एकदा धुवायला पण पाहिजे. आणि धुण्यासाठी अति गरम पाणी नको, कोमट पाण्याने घ्या तुम्ही नहा, किंवा थंड पण पाणी नको, थंड पण नको. तर कोमट पाण्यामुळे केस चांगले राहतात. तर डोकं धुवायला अति कडक पण पाणी नको आणि अति गारही नको, या थोड्या म्हणजे लक्ष द्यायचं. तेल पण कोमट करूनच त्याला मसाज करायला पाहिजे आणि न्हायला करताना पण कोमट पाण्यानेच करायला पाहिजे. मला सांगा, हेड मसाज आणि स्पा, हे हेअर स्पा वगैरे आजकाल सगळीकडे जाहिरात आहेत की हेड मसाज करून मिळेल असं, तर हे नक्की काय प्रकार आहे? हेड मसाज जर आपण काही औषधीयुक्त तेलाने केले तर ते नक्कीच चांगले असतात. पण काही वेळेला त्या स्पामध्ये वेगवेगळ्या क्रीम्स किंवा काही वेगळं असतं, म्हणजे आता ते काय वापरतात हे आपल्याला माहित नसतं. तुम्ही व्यवस्थित चौकशी करून, केसांचा मसाज हा केव्हाही चांगलाच आहे तुम्ही, आणि ते करता तर शास्त्रोक्त पद्धतीनेच करता. फक्त जास्त अति गरम आणि अति थंड असं काही केसांना लावू नका. आणि तिथे ते करतात ते शास्त्र, पण केमिकल्सचा वापर त्याच्यामध्ये नसावा एवढंच. स्पा आणि हे करायला काहीच हरकत नाही, कारण शेवटी आपण आधुनिक युगात आहोत, समाजाच्या बरोबर आणि युगाच्या बरोबरच आपल्याला राहायचंय. ते करा, फक्त त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर आपल्याकडे आपल्यावर किती कमी होईल याच्याकडे लक्ष देऊन आपण जर त्यांना सांगून करून घेतलं तर नक्कीच तेही तुम्हाला उपयोगी पडेल. कारण मुली म्हणतात ना आजकाल हेअर स्पा करून आले मी, करून आले पण ते खूप छान दिसतात केस त्यावेळेला दिसतात. आता केस रंगून जरी आलो आपण तरी खूपच छान दिसतात, स्ट्रेटनिंग करतात केलेलं, अगदी जाहिरातीतल्या सारखे ते दिसतात. पण ते किती दिवस टिकतं? नाही टिक, तुम्ही नहाला वगैरे की त्याचा इफेक्ट जातो. आणि एक वेगवेगळे अमोनियासारखे वेगवेगळे जे हे असतात केमिकल्स लावले जातात, ते शूटिंग करायला आपल्याला काही बदल आपल्यात करून करायचं असेल अशा वेळेला ते करणं हे त्या लोक म्हणजे नटनट्या त्यांचं ते कर्तव्य आहे की त्यांना ती पात्र तिथे सादर करायचे म्हणून. पण आपल्याला काही असं करायचं नसतं, पण एक थोडीशी कधी कधी असते थोडीशी की करून तरी बघावं काय होतं. एकदा करून आज्ञामधनं करायला तुम्ही काय हरकत नाही, पण ती सराव नको. पण ते आज्ञामधनं करण्यानं पण थोडासा परिणाम होणार असेल. पण एकदा कसं आहे ना, एकदा चटका लागल्याशिवाय त्याच्यापासून लांब जात नाही आपण, त्यामुळे ह्या गोष्टी करून बघा तुम्ही. पण शक्यतो केमिकल्स पासून लांब राहा, हे म्हणजे केस आपले ठेवा तर नक्कीच याला फायदा होणार आहे आपल्याला. जे घरगुती उपाय असतील हो तेच अगदी केसांसाठी, म्हणजे तुम्ही शिकं काही रात्री भिजत घाला, त्याच्यात थोडासा रिठा घाला, संत्र्याची साल घाला, लिंबूची साल घाला, हे सगळं सकाळी. किंवा माक्याची, आजकाल त्या पावडरी पण सगळ्या मिळतात, माक्याची पावडर, आवळ्याची पावडर, हे सगळं जरी तुम्ही ते शिके काही ह्याच्यात घालून सकाळी त्याने केस धुतले तरी सुद्धा चालू शकतील, चालू शकतं. आणि ती आपली एक मानसिकता ठेवली पाहिजे. पण इतकं शॅम्पू सारखे आपण जर दरवेळेला म्हणलो की माझे केस कोरडेच व्हावे तर नाही, आणि ते आपल्या तब्येतीलाही किंवा केसांनाही चांगलं नाही की इतकं ड्रायनेस येणं. मग त्याच्या दुप्पट तुम्हाला तिथे पुन्हा दुसऱ्या दिवशी तेल लावलं पाहिजे. पण आपण असं करत नाही आणि ह्याच्यात हळूहळू परिणाम होत होत लवकरच आपल्याला केस कमी होणं, मग कुठे टक्कल पडणं, ह्या गोष्टी चालू होतात.
आणि याच्यात डाय एक आता आपण जे वापरतो केमिकलयुक्त तो सुद्धा अगदी अगदी गरज आहे त्यावेळेला वापरा. शक्यतो जेवढा तुम्हाला 40 नंतर शक्यतो लावायला लागतो त्यावेळेला 4 लोकात जायचं कधीतरी आपल्याला वापरावेही लागतो पण त्याचा गरज कमी होईल असं ते एक बघा की जेवढं लांबवता येईल. आता कुठे जायचं नाही कशाला लावून बसायचं जायचं जायचं त्याच्या आधी थोडे दिवस लावलं तेवढेच हे करा. पण ती काय वेळेला आपण लक्ष देत नाही आणि मग ह्या आहारी जास्त जाणं होतं आणि त्याच्यामुळे जास्त केस पांढरे होत जातात. म्हणजे जे कधीतरी लावायचं म्हणून डाय असतो तो नेहमी 4 दिवसांनी लावायला लागतो. तर ह्यामुळे केस आपले अगदीच म्हणजे खूप घनदाट असतात त्याची एकदम छोटीशी वेणी होते. हे आपल्या हातातच आहे शेवटी की आपण आपल्या केसांची निगा कशी करायची आपल्या हातानेच करायची का हा कशी करायची. आणि त्यामुळे काय होतंय केस पुढं कपाळाजवळ वगैरे वरती पांढरे पांढरे दिसायला लागतात. मग पार्लरमध्ये गेला की त्या म्हणतात की नाही केसांना तुमच्या वाढ छान आहे त्यामुळे ते वाढलेले केस पांढरे येतात. पण किती दिवस टिकतो हा कलर? जास्तीत जास्त 8 ते 10 दिवस एवढाच टिकतो. त्यामुळे तुम्हाला ज्या दिवशी फ्रेश होऊन जायचंय कुठेतरी त्याच्या आदल्या दिवशी वगैरे लावा आणि त्याच्यानंतर असे नका 40 नंतर थोडीशी रुपेरी झालं आपल्या केसांना आलेली आपण सहन करा. आपण कायमच कसे 20 तरुणीत राहणार आहे. त्यामुळे हाही विचार आणि मन कुठेतरी थांबवलं पाहिजे तरच आपले केस. काही वेळेला असे असतात की पांढरे केस असतात पण खूप सुंदर असतात म्हणजे त्याची लांबी चांगली असते दाटपणा असतो. पण काही वेळ झालेले असतात पांढरे. पण आपण कुठे थांबायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आपण 17 वर्षी सुद्धा जर डाय लावूनच बसायचं म्हणलं तर नक्कीच ते तुम्हाला त्रासदायक होणार. बरोबर आहे. डॉक्टर सुवर्णा माळींनी केसांच्या तक्रारी उपाय योजना आणि केसांचं सौंदर्य ह्या सगळ्यांवरच खूप खूप छान माहिती सगळ्यांना दिली. डॉक्टर रेडिओ शुगरच्या स्टुडिओत आपण आलात तुमचा एवढा बहुमोल वेळ घालवला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू तुम्ही मला इथे बोलवलं आणि हे आता सगळ्या समाजापर्यंत ही माहिती जावी अशी आमची इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण सगळेजण ऐकून त्याचा वापर कराल अशी अपेक्षा करते आणि थांबते.